तुम्ही थंडीत वाफ घेता का? थंडीत वाफ घेण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? नसतील माहीत तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे. आज आपण पाहणार आहोत थंडीत वाफ घेण्याचे स्किनसाठीचे फायदे कोणकोणते आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला अगदी शेवटपर्यंत बघावा लागणार आहे. हाय हॅलो नमस्कार, मी ऐश्वर्या पेवाल आणि तुम्ही पाहताय लोकमत सखी. थंडीच्या दिवसात सर्दी खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी तसंच घशाच्या समस्येसाठी लोक गरम पाण्याची वाफ नक्कीच घेतात, तर काही जण त्वचेची काळजी घेण्यासाठी मसाज करण्याआधी वाफ घेतात. आज आम्ही तुम्हाला वाफ घेतल्याने शरीराला होणारे फायदे आणि वाफ घेण्याची योग्य पद्धत सांगणार आहोत. सर्वात आधी आपण जाणून घेऊयात वाफ घेण्याची योग्य पद्धत. तर तुमच्याकडे वाफ घेण्याची मशीन, ज्याला आपण स्टीमर असं म्हणतो, ती नसेल तर एका भांड्यात 3 ते 4 ग्लास पाणी घ्या आणि ते बॉईल करा आणि झाकून ठेवा. हे 5 ते 10 मिनिटं गरम होऊ द्या. त्यानंतर डोक्यावर एक कॉटनचा टॉवेल घ्या आणि भांड्यावरील झाकण काढून 5 ते 10 मिनिटं वाफ घ्या. वाफ घेताना तोंडाला चटका बसणार नाही ह्याची काळजी घ्या. आठवड्यातून 2 ते 3 वेळा ही पद्धत तुम्ही रिपीट करा. याशिवाय एकदा पाणी बॉईल झालं की त्यात तुम्ही जरासं गुलाब पाणीसुद्धा ॲड करू शकता. आता आपण जाणून घेऊयात की थंडीत वाफ घ्यायचे फायदे काय काय असतात. थंडीच्या दिवसात चेहऱ्यावर गरम पाण्याची वाफ घेतल्यास सर्दी खोकला यासारख्या आजारांपासून आराम तर नक्कीच मिळतो. पण तुम्हाला माहीत आहे का की हिवाळ्यात वाफ घेतल्याने कोरडी झालेली त्वचा मऊ होते, चेहऱ्यावरील त्वचेवर चकाकी येते, तसंच चेहऱ्यावर डेड सेल्स असतील तर ते नाहीसे सुद्धा होतात आणि चेहऱ्यावरील त्वचा ही मोकळी होते. रोज किंवा तर आठवड्यातून 2 ते 3 वेळा चेहऱ्यावर गरम पाण्याची वाफ घेतल्यास त्वचेवरील घाण लवकर दूर होते. पिंपल्स प्रॉब्लेम्स जर होत असतील तर त्यावर कंट्रोल राहतं. शिवाय वाफ घेतल्याने धूळ प्रदूषणामुळे चेहऱ्यावर चिकटलेली जी घाण आहे ती सुद्धा स्वच्छ होते आणि चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येतो. नियमित वाफ घेतल्यास श्वसनाचा त्रास कमी होतो. सर्दीमुळे जर नाक बंद झालं असेल तर गरम पाण्याची वाफ घेतल्याने ते मोकळं होतं आणि त्यामुळे ब्रीदिंग ही सुरळीत होऊन जाते. वाफ घेतल्याने पिंपल्स पसरवणारे बॅक्टेरिया नष्ट होतात आणि त्वचा पुन्हा श्वास घेऊ लागते, म्हणजे एकंदरीत तुमची स्किन ब्रीद करते. घरच्या घरी वाफ घेतल्याने विनाकारण स्क्रबिंग करण्यापासून सुद्धा सुटका मिळते. स्टीम घेतल्यानंतर 1 ते 2 दिवसांनंतर पिंपल्स भरलेला चेहरा थोडा खराब दिसू शकतो, पण काही दिवसानंतर आपला चेहरा सुंदर होण्यासाठी सुरुवात होते. आपल्या चेहऱ्यावरचे सर्व डाग नाहीसे होतात आणि चेहरा खूप स्वच्छ होऊन जातो. थंडीत अनेक जणांची त्वचा ही कोरडी होते, अशा वेळेस वाफ घेतल्यास त्वचेचा कोरडेपणा लवकर दूर होऊन चेहऱ्यावरील चमक ही वाढून जाते. तर आज आपण पाहिलं की चेहऱ्यावर वाफ घेतल्याने थंडीत काय काय फायदे होतात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच अजून कोणत्या विषयांवर आम्ही व्हिडिओज करावे ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. लोकमत सखीच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते मात्र नक्की करा. पाहत रहा लोकमत सखी.